इतक्या महागाईतही पैशांची बचत कशी करायची? तुम्हालाही पडलाय का हाच प्रश्न? मग चिंता सोडा, आता होईल रुपया रुपयांनी पैशांची बचत। जेव्हा तुम्ही डिझेल भराल रिलायन्स पेट्रोल पंप हे डिझेल मार्केट रेट पेक्षा 1 रुपया स्वस्त। ही स्कीम असून सुरू, नियम अटी लागू। जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधव या ठिकाणी आगेवला या ठिकाणी सर्वांना बोलून एक चर्चा घेतली की मागच्या काळामध्ये शेतकरी संघटनेने आणि शेतकरी बांधवांनी की बा असा आक्षेप घेतला होता की बा व्यापाऱ्यांचा जो काही माल आहे तो माल लोडिंग करतील त्यामुळे बंद केलेलं आहे। पण मित्रांनो, असा काही कुठला मुद्दा नाही। या आजच्या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी हितासाठी हा जो काही आमच्याकडे जो माल असेल तो सोमवारपासून कुठली लोडिंग होणार नाही असं एकमताने या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि 26 तारखेला जी काही मीटिंग होईल त्या अनुषंगाने जो जो निर्णय होईल तोपर्यंत आमचा बंद हा कायम आहे। विषय त्याचा असा आहे, मागं मी सांगितलं की नाशिक जिल्हा हा कांद्याचा वेगळा आगळा जिल्हा आहे। या ठिकाणी उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत आहे, या ठिकाणी पॅकिंग व्यवस्था भरपूर आहे, म्हणून पॅकिंग व्यवस्था या ठिकाणी कोलमडलेल्या आहेत काही टक्के ड्युटीमुळे, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे 40% ड्युटी आणि जो काही नाफेडचा बफर स्टॉक आहे तो देशावर होलसेल मार्केटमध्ये जाऊ नये, त्यांनी रिटेलिंगमध्ये तो पाठवावा असं या ठिकाणी आमची जी काही मागणी आहे। त्याच्यानंतर मार्केट फीचा मुद्दा असेल 1 रुपयावर 50 पैसे, हा हे सर्व जे मुद्दे आहेत ते आम्हाला जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा खरेदी करणार नाही असा आमचा निर्धार पक्का आहे। पण सायसन जमा केलेले आहेत त्यामुळे कायद्याचा मुद्दाच नाही, म्हणजे कारवाईचा मुद्दा नाही। सुविधा पण ते काढून घेणार आहे, गाळे म्हणा जागा म्हणा काही नाही, सर्व व्यापारी तयार आहेत या गोष्टीसाठी। विषय असा आहे, 26 तारखेला जे काही आपले प्रधानमंत्री साहेबांनी बोलवले त्या ठिकाणी जर आमचे मनासारखे जर व निर्णय नाही झाले तर पूर्ण राज्याचे व्यापारी या बंदला पाठिंबा देणार आहे। त्यांना सांगितलं की 26 तारखेपर्यंत तुम्ही याचा काय निर्णय होईल त्याच्यानंतर ते पूर्ण 26 तारखेनंतर आम्हाला बंदमध्ये सहभागी होणार आहे। नाही, काल पालकमंत्र्यांनी आमचा विषय तो समजून घेतला आणि तो गांभीर्याचा विषय म्हणून त्यांनी सांगितलं की बॉम्बेला काही ना काही योग्य निर्णय आम्ही घेऊ। त्यांनी तो मुद्दा ऐकून घेतला आणि राज्याचा आणि केंद्राचा असल्यामुळे ते काही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकले नाही, पण ते म्हणे आम्ही पॉझिटिव्ह याला काही ना काही निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी विनंती केली होती की जोपर्यंत तुमची बैठक होते तोपर्यंत तुम्ही बंद मागे घ्या। पण तुम्ही विषय असा आहे, आमची जी मागणी आहे आणि आमची जी अडचण आहे ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण ह्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जर गव्हर्नमेंट 2400 भाव घेतो आणि समोर जर 2000 विकते तर व्यापार कसा करणार आहे? आम्ही आजपर्यंत व्यापार थांबवलेला नाही, इथं व्यापारच होत नाही, ही आमची जी काही अडवणूक होते व्यापाऱ्यांना जी काही अडचण आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे। साहेब, लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते, कांदा सडतो, याविषयी तुमचं काय मत? नाही, मुद्दा असा आहे, बघा हे तर चॅनल आहे मार्केट आणि शेतकरी, परंतु 40% ड्युटी लागल्यामुळे शेतकऱ्यांचे पण नुकसान आहे आणि जर ती मागं घेतली गेली तर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे, म्हणून त्यांनी बी या ठिकाणी थोडंसं सहकार्य करणं काळाची गरज आहे। शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी की तुम्ही जो संप जो पुकारलेला याच्यावर शेतकरी सुद्धा समाधानी आहे, कारण की 40% जे निर्यात शुल्क जे तेव्हापासून भाव आपले एकदम 1400-1200 झाले, व तुम्ही ही भूमिका कायम ठेवणार का की 40% निर्यात शुल्क जे आपण कमी करणार आहे सरकारच्या बाबत? नाही, शेतकऱ्याचा हिताचा निर्णय, त्यामुळे जिल्हा सर्व एकत्र त्या ठिकाणी आहे आणि तो निर्णय आम्ही शेवटपर्यंत लावून धरू। नाही, मुद्दा असा आहे, असे काही शेतकरी असतात त्याचे बाकीच्या राज्यांमध्ये जाऊ शकतात, बाकीच्या ठिकाणी माल विक्री करू शकतात, नाशिक जिल्हा जसा बंद आहे परंतु त्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे, कारण आता जे काही बाजार कोल्हाप्स होत होते ते बाजार जर कुठे जर स्थिर होतील तर त्यांचासुद्धा फायदा आहे, व्यापाऱ्यांचा नसून शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे। सर, नाही, मुद्दा असा आहे की आता 50 वर्षापासून समजून घ्या उत्पादन वाढलेलं आहे आणि सेल वाढलेलं आहे, परंतु बाजार समित्या वाढलेलं नाही, सर्व यंत्रणेला अडचण होते, भरपूर मोठ्या प्रमाणात एक मार्केटमध्ये व्यापारी आहेत, कामगार आहेत, त्या ठिकाणी पॅरल व्यवस्था थोडीशी चालू झाली तर शेतकऱ्यांना ताबडतोब तो माल विक्री करता येतो, व्यापाऱ्यांना त्या गोष्टी करता, कारण आता अंतर फार मोठं झालेलं आहे। पूर्वी जिल्ह्याला मार्केट होते,
आता तालुक्याला झाले, आता गावोगावी जर बुवा ते मार्केट झाले तर शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होणार आहे। आपण त्यासाठी आग्रही आहात का की खासगी मार्केट सुरू करावी? तुमचे काय जर जिल्ह्याची जर कोणाची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे, त्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार होतं, शेतकऱ्यांचाच फायदा होतो त्या ठिकाणी। शासनाने जर निर्णय घेतलेला आहे की बाबा कॉम्पिटिशनसाठी प्रायव्हेट मार्केट ओपन व्हावे आणि ती पॅरल व्यवस्था शासनाचं धोरण आहे, ते काही आमचं नाही आहे। शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की बाबा पॅरल व्यवस्था व्हावी, जसं खाजगी बँका आलेल्या आहेत त्यामुळे कस्टमरला त्याचा बेनिफिट होतो, तसं शेतकऱ्याला बेनिफिट होईल, जवळ आपलं बाजार समित्या तयार होतील, हाच मूळ मुद्दा आहे। अध्यक्ष साहेब, तुमच्या या तुम्ही संप पुकारला त्याच्या विरोधात काही शेतकरी संघटना आक्रमक आहे आणि ते तुमच्या विरोधात आता पाऊल उचलण्यास तयार आहे, याविषयी तुम्ही काय सांगा? नाही, तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांचा कोणाचा गैरसमज असेल, परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या कुठल्याही विरोधात काम केलेलं नाही। आम्ही शासनाकडे ही गोष्ट मागतोय की बा आमचा हक्क आहे, आम्ही तुम्ही द्यावा, कारण व्यापार करण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत ते आम्ही पण भारत राज्यामधलेच आहेत, महाराष्ट्रामधलेच एक व्यापारी आहेत आणि त्यांनी अडवण्याची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे। महागडा फोन घ्यायचा आहे, फायनान्स करायचंय, येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का? नको रेटची चिंता, केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन। इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त। SK9 येवला न्यूज संचलित SS मोबाईल स्टोअर, राणे पेट्रोलियम शेजारी, नगर मनमाड महामार्ग, येवला। अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या।